नमस्ते, या औषधाच्या बाटल्या बघा। आपल्याला याच्यावर मराठीमध्ये देवनागरीमध्ये नावं दिसतील। आपल्या डॉक्टरांकडून जरूर औषधांची नावं व शक्य तेवढी माहिती मराठीमध्ये लिहून घ्या। आपल्याला इंग्रजी खूप लोकांना येत नाही, त्यांनी चुका होऊन त्रास होतो, खूप लोक मरतात सुद्धा, म्हणून मराठीत नावं लिहून घ्या। 2001 राष्ट्रीय जनगणना दाखवते की फक्त 6% लोक इंग्रजी येते असे आहेत। आता 12% झाले असतील, तरी बहुतेक लोकांना इंग्रजी येत नाही आणि म्हणून औषधावर मराठीत नाव आहे। म्हणून डॉक्टरांना विनंती करा की सर्व माहिती व औषधं मराठीत लिहून द्या, याने खूप मृत्यू वाचतील। हे जर आपण सांगितलं नाही आणि तर जे मृत्यू होतात त्याला आपण पण जबाबदार असू असा आपला कायदा सांगतो, तेव्हा आजच सगळ्यांना ही माहिती द्या। धन्यवाद। याने 0 खर्चामध्ये मृत्यू कमी होतील व आरोग्य सुधारेल। धन्यवाद। डॉक्टर हेमंत जोशी, जोशीबाल रुग्णालय, विरार।